रांगोळी काढायची आहे ना छट्टी छट्टी आता बघा आता आज आपण 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी काढायची आहे ती कशी काढायची बघा आता त्यासाठी मी ही पांढरी रांगोळी घेतली आता 5 असे ठिपके काढून घ्यायची 1 2 3 4 5 ही 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी आहे 5 उभे ठिपके द्यायचे आणि 5 आडवे ठिपके बघा बघा 5 आडवे ठिपके दिले आणि 5 उभे ठिपके दिले आता काय करायचं हे असे दोन दोन ठिपके हे जोडून घ्यायचे आणि त्यांना असा अर्धा गोल परत हे पण असे जोडून घ्यायचे इथे पण असा अर्धा हे ठिपके पण दोन दोन जोडून घ्यायचे हे पण असेच जोडून घ्यायचे बघा असा अर्धा गोल आणि मग काय करायचं इथे असा अर्धा गोल इकडे असा परत इकडे असा अर्धा गोल असा बघा ही किती छान छान रांगोळी तयार झाली आणि मग आता हे असं हे दोन दोन ठिपके जोडून घ्यायचे आणि आता याच्यात रंग भरायचा रंग तुम्ही तुमच्या आवडीचे भरू शकता सगळे याच्यात वेगवेगळे रंग भरायचे म्हणजे आपली रांगोळी छान दिसते तुम्हाला रंग भरायला आवडतं की नाही आई जेव्हा रांगोळी काढते तेव्हा तुम्ही तिच्या मध्ये मध्ये करता आई मला रंग भरायचे मला रंग भरायचे हो की नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही छोटीशी अशी छान रांगोळी काढायची आणि त्यामध्ये रंग भरायचे म्हणजे तुम्हालाही छान रांगोळी काढता येते याच्यामध्ये आपण पिवळा रंग देऊया पांढरा ठिपका बघा बरं आपली रांगोळी आता रंग भरल्यामुळे कशी छान छान दिसते आहे ही तुम्ही दारापुढे काढू शकता ही झाली आपली रांगोळी तयार मग अशी तुम्ही रांगोळी काढून बघायची